ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. मुंबईत होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व होर्डिंगचं 8 दिवसांमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट करून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट महापालिकेस सादर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी जाहिरात विभागाला तात्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडनं देण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका भवनामध्ये आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात होर्डिंग लावण्यासाठी लहान मोठे असे 294 स्ट्रक्चर आहेत. या सर्व स्ट्रक्चरचं नियमितपणे स्ट्रक्चरल ऑडिट केलं जातं. मात्र आता त्यांच्या मालकांनी आणि कंपन्यांनी पूर्णपणे नव्याने 8 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट महापालिकेस सादर करावे असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. महायुतीचा जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला. आमदार श्री प्रताप सरनाईक, आमदार श्री संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि शिवसेना भाजप युतीचे उमेदवार श्री नरेश म्हस्के आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभिजित पानसे आणि अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत आज हा वचननामा जाहीर करण्यात आला. झोपडपट्टीमुक्त ठाणे शहर, ठाणे शहरामध्ये एम्ससारखं दर्जेदार हॉस्पिटल, त्याचप्रमाणे पुढील 5 वर्षांमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या धरणासाठी प्रयत्न, शहरामध्ये अत्यंत सुनियोजित विकास, अशा प्रकारचे अनेक आश्वासनं या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आले आहेत. हा जाहीरनामा ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी असल्याचं उमेदवार श्री नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. अभ्यास करून हा वचननामा आपल्या समोर प्रकाशित केलेला आहे. त्याच्यामध्ये जलद आणि सुखकरण, सुरक्षित लाईफ लाईन असेल, आरोग्य असेल, ऑलिम्पिक जे येते खेळाच्या संदर्भात असेल, कोंडी मुक्त आणि वेगवान प्रवासाच्या संदर्भात असेल, मेट्रोच्या संदर्भातील जलवाहतूक असेल, झोपडपट्टी मुक्त याला प्राधान्य असेल, प्रगत आणि स्मार्ट शहरांची निर्मिती असेल, पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण मुक्ती या दृष्टीने विकास, या सर्व दृष्टीने आपण या विविध प्रोजेक्ट्स आपण त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. शहरांचं व्यवस्थित असं नियोजन, नागरिकांच्या दृष्टीने विविध सेवा पुरवणं, नवी मुंबईचा विकास असेल, उद्योग रोजगाराला वाढते पाठबळ असेल, मीरा भाईंदरच्या दृष्टीने वाहतूक कोंडी जी असेल, रेल्वेच्या संदर्भात अनेक प्रश्नांचा यामध्ये अंतर्भाव केलेला आहे आणि तो सोडवण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा उपयोग करून, महानगरपालिका असेल त्याचा उपयोग करून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला, गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त, अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध. मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर, घंटाळी रोड, ठाणे पश्चिम. आजच संपर्क साधा. शिवसेनेचे कल्याण आणि ठाणे लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे साहेब आणि नरेश म्हस्के साहेबांना आपला दवाखाना आणि वनरूपी क्लिनिकच्या वतीने जाहीर पाठिंबा. सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल, नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स, स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ माजी नगरसेविका परीक्षाताई सरनाईक यांना वाढदिवसानिमित्त श्री गणेश टाक यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांना भिडणाऱ्या, सर्वसामान्य माणसांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणाऱ्या, या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रसंगी आंदोलनात्मक भूमिका घेणाऱ्या नगरसेविका
परीक्षाताई सरनाईक यांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त श्री गणेश टाक यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष आणि प्रदेश प्रवक्ते श्री आनंदजी परांजपे साहेबांना वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री वीरू वाघमारे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अभ्यासू नेतृत्व आणि प्रत्येक प्रश्नाला भिडणारे श्री आनंदजी परांजपे यांना पुनश्च एकदा श्री वीरू वाघमारे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर होते. नाशिक दौऱ्यावर असताना शहरातील निलगिरी हेलिपॅड येथे मुख्यमंत्र्यांचं आगमन झालं. मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर लँड झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या दोन्ही बॅगात तपासल्या. या बॅगांमध्ये कपडे, औषधं आणि जीवनावश्यक वस्तूंशिवाय अन्य काहीही सापडलं नाही. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे प्रवक्ते श्री संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या बॅगांवरून आक्षेप घेतला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची आज नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्या बॅगांची तपासणी पोलिसांनी केली. मात्र या बॅगांमध्ये जीवनावश्यक वस्तू, त्याचप्रमाणे औषधं याशिवाय अन्य काहीही सापडलं नाही. ओबीसींचं आरक्षण मुसलमानांना देण्याचा काँग्रेसचा घाट असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. नेहरूंच्या काळापासून 2014 काँग्रेसकडून अफूची गोळी घेत गरीब अशी माळ जपली जात असून गरिबाचा खेळ केला, तर आता ओबीसींचं आरक्षण मुस्लिमांना देण्याचा घाट घातला असून देशभरातील ओबीसी, दलित आणि आदिवासींच्या आरक्षणाची लूट करण्याचा काँग्रेसचा डाव आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकरांचा अपमान करणाऱ्या शहीदांविरोधात नकली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तोंडाला खुलूप आणि डोळ्यावर पट्टी बांधली आहे, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. महायुतीचे उमेदवार श्री कपिल पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी काल मोदी कल्याणमध्ये आले होते. यावेळेस ते बोलत होते. काँग्रेस अपनी सरकार के समय खुले आम कहती थी कि देश के संसाधनों पर पहला अधिकार मुसलमानों का है, और ये डॉक्टर मनमोहन सिंह जी ने कहा. उस मीटिंग में मैं मौजूद था और मैंने इसका विरोध किया था. अब मुझे बताइए, ये कहते थे कि नहीं कहते थे?
कहते थे कि नहीं कहते थे? अब कांग्रेस वाले कितने ही चू करते रहे, सब अवेलेबल है। हालत ये थी कि कांग्रेस और उसके साथी दलों ने क्या किया, जो डेवलपमेंट का बजट होता है उस बजट में भी दरार कर दी भाइयों, उसमें भी बंटवारा करने के लिए सोचा। और उन्होंने कहा अब बजट होगा हिंदू बजट, मुस्लिम बजट, ये इन्होंने सोचा था। क्या ये मेरा देश ऐसे चलेगा क्या? और कांग्रेस चाहती थी कि 15% बजट मुसलमानों के लिए अलग से आवंटित हो जाए। भाइयों बहनों, आप सबसे मैं पूछना चाहता हूं, अब उनको धर्म के नाम पर देश बनाना था, बना दिया। कांग्रेस की मजबूरी थी, दे दिया। अब आप कहोगे कि हिंदू बजट मुस्लिम बजट, क्या ये देश का भला करेगा क्या? जरा हाथ ऊपर करके पूरी ताकत से बताओ कि मेरी बात समझते हो। ठाणे लोकसभा मतदारसंघात एकंदर 2456 मतदान केंद्र असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी एकंदर 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यामुळे मतदान केंद्रांवर 2 बॅलेट युनिट लागणार आहेत। ठाणे लोकसभा मतदारसंघात एकंदर 2456 मतदान केंद्र असून या मतदान केंद्रांवर 4906 बॅलेट युनिट, 2453 कंट्रोल युनिट आणि 2453 व्हीव्हीपॅट आहेत। मतदान केंद्रांवर लागणाऱ्या मशीनची सरमिसळ ही उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसमक्ष झाली असून मतदान केंद्रांवरील सर्व मशीन सीलबंद करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघातील 2453 मतदार केंद्र असून या प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष, 3 मतदान अधिकारी, 1 शिपाई आणि पोलीस कर्मचारी असं कर्मचाऱ्यांचं पथक मतदानाच्या दिवशी तैनात करण्यात येणार आहे। मतदान केंद्रावर करायची कामं याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं असून मतदान केंद्रांवरील सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय, अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे। तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।